कुबेर 11 अलिबाग च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विद्युत प्रकाश ज्योतातील या क्रिकेट स्पर्धेमध्ये क्रीडाभवन अलिबागच्या मैदानावरती मी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. अर्थात जे व्ह्यूअर्स आता सामने पाहतात त्यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा ज्या वेळेला आज अलीकडच्या काळामध्ये घरोघरी पोहोचली जाते, जगातल्या तब्बल 150 अधिक देशांमध्ये ही जेव्हा स्पर्धा पाहिली जाते तेव्हा आपण सर्वांसाठी एक गोष्ट तेवढीच अभिनंदनाची आहे, आनंदाची सुद्धा आहे की आपल्या अलिबागमध्ये स्पर्धा चालू आहे. आपला अलिबाग कर जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात भेटल्यानंतर आपल्याला एक आगळा वेगळा आनंद होत असतो आणि तो जगाच्या वेगळ्या कानाकोपऱ्यात आपल्याला भेटत सुद्धा असतो. म्हणजे तुम्ही कुठेही जा, या राज्यामध्ये फिरायला गेलात तरी तुम्हाला अलिबाग कर भेटेल, राज्याच्या बाहेर गेलात तरी तुम्हाला तो अलिबाग कर पाहायला भेटेल आणि त्याच वेळेला जगामध्ये सुद्धा तुम्हाला गेलात तर कोणत्या तरी देशामध्ये अलिबाग कर भेटला तर तो एक आनंद वेगळ्या स्वरूपाचा असेल. तो भेटावा ही अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाहीये, पण सध्या तरी माझा कुठे दुसरीकडे जाण्याचा विचार नाहीये. मी सध्या घेतो एक छोटीशी विश्रांती आणि पुन्हा एकदा वळतोय ते माझे साथी समालोचक मित्र निशान यांच्याकडे. धन्यवाद संदीप सर. मैदानामध्ये मॅच आपण पाहिली तर श्रीधरजी पोपी पुरस्कृत कुलस्वामीनी घोटवडे विरुद्ध वरद 11 पेन या दोन्ही संघादरम्यान क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहणार आहोत. पेन संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून येथे क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे तर बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजेच कुलस्वामीनी घोटवडे या संघाला. पहिलाच बॉल गोलंदाज नशीब मात्र आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती पंचांकडे दाद जरूर मागितली होती असं फलंदाजाला वाटलं होतं की हा चेंडू वाईट बॉल जाईल, परंतु नशीब नाईकने अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा प्रभावी करणारी गोलंदाजी केली, ज्याने आपल्या गोलंदाजीवरती खऱ्या अर्थानं असलेले वर्चस्व किंवा त्याच वेळेला त्याने केलेला सराव या मैदानावरती त्याने दाखवून दिलेला आहे. पण कोणतीही गोष्ट जर तुम्हाला साध्य करायची असेल तर सराव फार महत्त्वाचा आहे, प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे. यावेळेला महाराज होतो ऑन साईडला, परंतु येथे प्रयत्न मात्र फसलेला आहे आणि स्वतः नशीब नाईक येथे झेल पकडतोय. फलंदाज निखिल पारवे हा डकोट स्वरूपात बाद होऊन तंबूत परततोय. पेंट संघाचे आपण पाहिलं तर गोलंदाज असतील किंवा फलंदाज असतील त्यांच्याकडे खूप चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आहे. नाण्याची दुसरी आपण बाजू बघितली तर कुलस्वामीनी घोटवडे या संघामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मोठमोठे फलंदाज आहेत. मग त्याच्यामध्ये महेंद्र अंधेरे असेल किंवा त्याच वेळेला आपण पाहिलं तर शुभम जाधव असेल, निखिल पारवे असेल, असे जे प्रशांत मोहरे सुद्धा आपल्या अलिबागचा खेळाडू आहे त्याचं नाव सुद्धा मी अभिमानानं घेईन, कारण आपल्या अलिबागचे जे खेळाडू हे लोकर जरी असले तरी सुद्धा ते बाहेर ॲज अ आयकॉन म्हणून सातत्याने खेळायला जात असतात. मग प्रशांत मोहरे अलिबाग तालुक्यामध्ये ज्या व्यावसायिक स्पर्धा असतील किंवा रायगड प्रीमियर लीग असेल किंवा अजून ज्या मोठमोठ्या स्पर्धा असतील त्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना सातत्यानं पाहतोय. तो प्रशांत मोहरे आज घोटवडे संघामधून खेळणार आहे. मूळचा तो कुरुळ गावातील आहे, कुरुळ गावामध्ये सुद्धा आपण मोठमोठ्या स्पर्धा पाहतोय आणि आज आपण पाहिलं तर घोटवडे संघामधून सुद्धा त्याची गोलंदाजी महत्त्वाची असणार आहे. तर त्याची गोलंदाजी म्हटलं की मग त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला 10 कमी धावा पाहायला मिळतात, असा कंजूस गोलंदाज म्हणून प्रशांत मोरेची सुद्धा एक मोठी ओळख आहे. पहिल्या बॉलवरती निर्धाव बॉल तर दुसऱ्या बॉलवरती विकेट, पण तिसऱ्या बॉलवरती शुभम जाधव याच्या बॅटमधून अप्रतिम असा स्क्वेअर कट फटका, चेंडू सी मारेशीच्या बाहेर षटकार. अगोदरच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर निखिल पारवे आणि शुभम जाधवने अप्रतिम असं योगदान दिलं आपला संघ विजय करण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ज्याने बॅटिंग केली. यावेळेला आपण पाहिलं तर निखिल पारवे लवकर बाद झालेला आहे, परंतु ती जबाबदारी आता शुभम जाधवने आणि महेंद्र अंधेरेने आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. पहिले दोन बॉल जरी डॉट आले असतील तरी आमच्या संघावरती आम्ही प्रेशर ठेवणार नाही, आमचा प्रेशर आम्ही रिलीज करण्याचं काम करू. ही कामगिरी आता मात्र शुभम जाधव करून दाखवतोय. त्याला माहिती आहे जिंकायचं असेल तर या 4 आपल्याला एक जास्तीत जास्त टार्गेट सेट करावं लागेल, कारण समोरच्या संघाची बॅटिंग आपण अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिली. मी अगोदर म्हणालो की पेंट संघामध्ये खूप चांगले फलंदाज आहेत, त्याच्यामुळे जिंकायचं असेल तर 60-70 धावा करायला लागतील. येथे हेलिकॉप्टर उडवले जरूर, पण तो लँड मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. येथे फक्त सिंगल धाव मिळणार आहे, एक षटकार जरूर आला तदनंतर इथे मात्र एक धाव पाहायला मिळेल आणि पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. मैदानामध्ये 7 धाव फलकावरती आलेले आहेत. नवीन फलंदाज कोलाडवरून दूरवरचा प्रवास करून आज अलिबाग नगरीमध्ये दाखल झाले आहेत. अर्थातच कुरुळमधली ती स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा जो अवॉर्ड असेल किंवा या अलिबाग तालुक्यामध्ये जवळपास 3-4 ते फायनल क्रमांकाचे मानकरी ठरले असं महेंद्र अंधेरे आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय.
या बॉल वरती अप्रतिम असा फटका शॉर्टम पुल केलेला हा फटका चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर, सीमारेषेच्या आतमध्येच राहिला इथे क्षेत्ररक्षक होता, डीप मध्ये प्रोटेक्शन होतं आणि या बॉल वरती फक्त सिंगल मिळणार आहे आणि पाच धावेच्या पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर आठ धावा फलकावरती आलेल्या आहेत. पहिल्याच आपण जर दुसऱ्या बॉलवरती पाहिलं तर निखिल पारवे बाद झाल्यानंतर प्रेशर आपल्या संघावरती आलेलं आहे, परंतु या दोन्ही जर फलंदाजाला इथे तुम्ही बाद केलं नाहीत तर एक मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला फटका इथे चेंडू, पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर चेंडू सीमारेषेच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय अंतिम बॉलवरती. हा चौकार येणं फार अपेक्षित होतं कारण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा हे षटक होतं आणि या षटकामध्ये प्रत्येक फलंदाजाचा मानस हा 10 ते 15 धावा घेण्याचा असतो आणि या षटकाचा आपण एकंदरीत विचार केला तर एक षटकार जरूर आला आणि षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की इथे मात्र आता फटक्यांची आतषबाजी पाहायला मिळेल, परंतु नंतरच्या दोन बॉलवरती चांगली वापसी केली गोलंदाज नशीबने, परंतु अंतिम बॉलवरती चौकार आला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-12 ही धावसंख्या फलकावरती आलेली आहे. टेनिस क्रिकेट खऱ्या अर्थानं खूप लोकप्रिय झालेला आहे, परंतु ज्या पद्धतीने ॲडव्होकेट संदीप जगे सरांनी सांगितलं की तुम्ही प्रत्येक आपल्या शिक्षणावरती फोकस करा, आपल्या जॉबवरती फोकस करा आणि मग क्रिकेट खेळा. क्रिकेटबद्दल कोणाचाही दुमत नाही आहे, परंतु कोणी 10वीला असतील, कोणी 12वीला असतील, कोणी खऱ्या अर्थानं इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये असतील किंवा डॉक्टर वकील यामध्ये जे खऱ्या अर्थानं जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतील त्यांना मी हीच विनंती करेन की तुम्ही प्रथम प्राधान्य हे आपल्या शिक्षणाला द्या आणि मग टेनिस क्रिकेटला द्या. कारण तुम्ही जेव्हा मोठे होत असतात तेव्हा तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारतात की तू किती शिकलेला आहेस आणि तू कुठे जॉबला आहेस, हे पहिलं वाक्य प्रत्येकाकडून असतं. पहिल्या ओव्हरचं काही समाप्त 12 धावा फलकावरती. ह्यावेळेला मारायचा होता ऑनसाईडला, परंतु पंचांकडे दाद मागितली, त्याला चांगल्या पद्धतीने 7 मिळाली. या बॉलवरती व्हाईट बॉलचा इशारा, पंचांच्या भूमिकेमध्ये अप्रतिम अशी तंत्रशुद्ध पंचांची भूमिका, पुरुषोत्तम भगत, मॅनप्रम थेरोंडा, त्यांच्या समवेत शैलेशजी महाडिक आणि प्रकाशजी अष्टमकर हे तीन पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. महेंद्र आंध्रेला यावेळी आपण पाहिलं तर थोडासा फुल्लर लेनचा बॉल होता, परंतु स्लॉटमध्ये जर चेंडू दिला तर महेंद्र आंध्रे त्याचं रूपांतर षटकारमध्ये करतो, परंतु आता आपण पाहिलं तर कुणाल शिंदे यांनी पहिल्याच बॉलवरती एक धाव, मात्र पहिला बॉल वाईड होता परंतु त्यानंतरच्या बॉलवरती एक धाव खर्च केली आणि ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार आणि चौकार बघितला तो फलंदाज स्ट्राईक एंडवरती शुभम जाधव आलेला आहे. येथे प्रयत्न फसलेला आहे, चेंडू टप्पा पाडण्याचा थोडासा खालीच राहिला आणि त्याच कारणास्तव चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही आहे. शुभम जाधव प्रत्येक बॉलवरती मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय कारण डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रकार हा त्याला माहितीच नाही आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने इंटरनॅशनलमध्ये वीरेंद्र सेहवाग यायचा कमी बॉलमध्ये जास्त धावा काढायचा त्याच प्रकारची खेळी आपण शुभम जाधवच्या माध्यमातून पाहतोय. यावेळेला पंचांकडे जोरदार अपीलसुद्धा केली, परंतु येथे लेग बाय स्वरूपात आपल्याला एक धाव नक्कीच पाहायला मिळेल आणि एका धावेच्या सहाय्यानं 15 धावा फलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी, दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर येथे 14 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. महेंद्र अंधेरे याच्या बॅटमधून आपण एक जबरदस्त फटका पाहिला, परंतु चेंडू सीमापार मात्र झाला नाही आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन येथे चेंडू बिहाइंड द विकेट डिक्लर झोन क्षेत्रामध्ये, फक्त एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा आपण 16 पाहतोय. टेक्नॉलॉजी इथे सांगत आहे की प्रोजेक्टेड स्कोर आपला 39 होणार आहे, परंतु ह्या धावा पूरक ठरणार नाही आहेत. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपल्याला बक्षीस पात्र व्हायचं असेल तर आता धावसंख्या चांगल्या पद्धतीने उभारावी लागेल. आणि माझे शब्द कदाचित या ठिकाणी महेंद्र अंधेरेने ऐकली काय, चेंडू मात्र पाठवला आहे सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. एक जबरदस्त रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती dreamscricket.in माध्यमातून, अप्रतिम असं लाईव्ह टेलिकास्ट क्रीडा भवन अलिबागमधून आपण पाहतोय. अलिबाग नगरीमध्ये आज आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटचा थरार, टेनिस क्रिकेटचा 16 आपण पाहतोय. या बॉलवरती अलॉंग द कार्पेट चेंडू खाऊन काढलेला आहे, मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, धावा मात्र मिळणार नाही. आणि दोन ओव्हरची सांगता, बॅटिंग करत असताना सिदरजी भूपी पुरस्कृत कुलस्वामीनी घोटवडे या संघाने आत्तापर्यंत 11 धावींच्या सरासरीनं 22 धावा फलकावरती मात्र पूर्ण केलेल्या आहेत. प्रोजेक्टेड स्कोर 44 इथे दाखवत आहेत, परंतु आता जिंकायचं असेल तर येणाऱ्या दोन षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 30 ते 35 धावा जर घेतल्या तर एक चांगलं टार्गेट इथे सेट होऊ शकेल. रसिक प्रेक्षकांची अजून सुद्धा गर्दी आपण या मैदानाच्या सभोवताली पाहतोय. काही रसिक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून येथे जॉईन झालेले आहेत, त्यांचा सुद्धा मी हार्दिक असा आभार व्यक्त करतोय.
कारण मी अगोदर सुद्धा म्हणावं की तुम्ही सुद्धा जरी घरी असाल तरी या स्पर्धेचे तुम्ही प्रमुख घटक आहात, कारण तुमच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी व्ह्यूअर्स बघत असतो किती लाईव्ह आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद यूट्यूबच्या माध्यमातून dreamscricket.in या चॅनलला मिळालेला आहे. दोन ओव्हरची सांगता बॅटिंग करत असताना 22 धावा फलकावरती आलेले आहेत, तर तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज धीरज आपण मैदानावरती पाहतोय. स्वर्गीय मधुशे ठाकूर स्मृतिचषक 2023 पर्व दुसरं क्रीडा भवन अलिबाग येथे ही स्पर्धा आपण पाहिलं तर अगदी थाटामाटानं मात्र होत आहे. या स्पर्धेचा आमचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये कोणता संघ अंतिम विजेता होणार आहे याचं उत्तर आपल्याला काही क्षणातच, आता काही तास मात्र उरलेले आहेत. यावेळेला प्रयत्न मात्र फसलेला आहे, मारायचा होता ऑन साईडला परंतु चेंडू मात्र डॉट येतोय. 22 धावा दाफलकावरती आत्तापर्यंत आलेले आहेत. थोडंसं विवंचनेमध्ये सापडलाय संघ जरूर, कारण जसं की वालवंटामध्ये पाण्याचा एक थेंब शोधावा त्या पद्धतीचा स्ट्रगल मैदानामध्ये एका धावेसाठी केलं जाते. पुन्हा एकदा ऑन साईडला मारायचा होता, इथे बॅटची एज लागली जरूर. पंचांकडे सुद्धा कटाक्ष नजरेने पाहिलं आणि इथे मात्र अपील सुद्धा केली. एका चेंडूवरती बऱ्याचशा क्रिया झाला आणि इथे मात्र एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, चिकी धाव घेण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु आता मात्र आपण महेंद्र अंधेरे पाहिलं तर डेंजर झोन मध्ये होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाही आणि आपण स्क्रीनवरती रिप्ले सुद्धा पाहू शकाल. इथे महेंद्र अंधेरे डेंजर झोन मध्ये जरूर होता आणि त्याचं चित्र आता आपण पाहिलं तर इथे काही क्षणातच आपल्याला इथे रिझल्ट मिळणार आहे. आणि या चेंडूवरती आपण इथे थर्ड अंपायर आहेत ते सुद्धा आपल्याला निर्णय देणार आहेत. टेक्नॉलॉजीचा मित्रांनो फायदा आहे, कारण एखादा निर्णय जर डाऊटफुल असेल तर आपण पाहिलं तर पंच रिव्ह्यू घेतात आणि त्याच्यामध्ये योग्य तो निर्णय मिळत असतो आणि ही खऱ्या अर्थानं युट्यूबचं यश आहे, हे dreamscricket.inचं यश आहे. आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहिलं तर आधुनिक आणि फास्ट क्रिकेटमध्ये बऱ्याचशा ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्या आपण सातत्यानं पाहत असतो. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं असे आदरणीय पिंटाशी ठाकूर आणि त्यांच्या समवेत त्यांची संपूर्ण जी टीम आहे, कारण मी नेहमीच म्हणत असतो की नुसता पैसा असणं हे फार मित्रांनो महत्त्वाचं नसतं, त्याच्यासोबत सहकार्य आणि सहकार्य असेल तर पैसा, म्हणजे दोन्ही गोष्टी एकमेकांवरती अवलंबून आहेत. इथे पैसा असेल किंवा सहकार्य असेल अगदी दोन्ही दोघांचा ताळमेळ अगदी व्यवस्थित आहे आणि त्याच कारणास्तव आदरणीय पिंटाशी ठाकूर यांच्या माध्यमातून भव्य आणि दिव्य स्पर्धा क्रीडा भवन अलिबाग इथे आपण पाहतोय. मैदानावरती 22 धावा दाफलकावरती आपण स्कोअर कार्डवरती पाहतोय. शुभम जाधव मैदानामध्ये आहे तर महेंद्र अंधेरे हा मात्र आता रनआउट स्वरूपात आपली विकेट मात्र त्यांनी दिलेली आहे. नवीन फलंदाज लोकल बॉय मनीष खंडागळे मैदानामध्ये. शुभम जाधव मात्र थांबायचं नाव घेत नाही आहेत. माझ्या संघातील महेंद्र अंधेरे जरी बाद झाला असेल किंवा त्याच वेळेला निखिल पारवे जरी बाद झाला असेल तरी माझ्यावरती कोणत्याही प्रकारचा प्रेशर नाही. माझा जो नैसर्गिक खेळ आहे तो मात्र मी या मैदानामध्ये दाखवणार. आज अलिबाग नगरीमध्ये मला ॲज अ आयकॉन म्हणून बोलवलंय तर ती जबाबदारी माझ्या अंगावरती आहे आणि ती मी चांगल्या पद्धतीने निभावणार हे चित्र मैदानामध्ये पाहतोय. फटकेबाजी चालूच आहे. आतापर्यंत 8 बॉलमध्ये 15 धावींचं योगदान शुभम जाधवने आतापर्यंत दिलेलं आहे. पुन्हा एकदा प्रतिम असा फटका, या बॉलवरती चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. कोणत्याही प्रकारचा दबाव होत नाहीये, कोणत्याही प्रकारचा आपण पाहिलं तर या ठिकाणी टेन्शन नाहीये. एक फ्री माइंड अशी फलंदाजी मैदानावरती, अगोदरच्या बॉलवरती चौकार जरूर आला आणि नंतर आपण पाहिलं तर षटकार. आता गोलंदाज थोडासा विवंचनेमध्ये सापडलेला आहे. येणारे दोन बॉल कशा पद्धतीने टाकायचे, लाईन कशी ठेवायची, फलंदाजाला मोठे फटके मारण्यापासून कसं वंचित ठेवायचं या प्रश्नांमध्ये पूर्णपणे अडकलेला आहे. येणारे दोन बॉल आता कशा पद्धतीने टाकणार आहे हे सुद्धा पाहणं योग्य आहे, कारण 32 धावा दाफलकावरती दोन विकेट्स आतापर्यंत गमावलेले आहेत. पुन्हा एकदा इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची एच जरी ते लागली, मिडल ऑफ द बॅट हा चेंडू झाला नाही आणि या बॉलवरती मात्र धावा घेतल्या नाहीत, आपल्याकडेच स्ट्राईक ठेवत आहे. कारण त्याच्या माध्यमातून आपण आतापर्यंत पाहिलं तर 10 बॉलमध्ये 21 धावेचं योगदान हे शुभम जाधवने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. जो या संघाचा बाइंडिंग फॅक्टर आपण म्हणूया महेंद्र अंधेरे, हा बाद झाल्यानंतर जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे, ती पेलत असताना आतापर्यंत चांगला निभाव इथे निभावत आहे. पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतो, व्हाईट बॉलचा धावसंख्येत पुन्हा एकदा अतिरिक्त एक निभत. धावसंख्या आपण पाहिली तर एका धावाने पुढे सरसावेल आणि
एका धावेच्या सहाय्याने 33 धावा दाफलकावरती मात्र आलेल्या आहेत। तिसरी ओवर मार्गस्थ आहे, मैदानामध्ये 4 ओवरचा हा सामना आहे, 33 धावा दाफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत। यावेळेला हॉरिझॉन्टल बॅटने अप्रतिमाचा फटका घेऊन काढलेला आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, प्रोटेक्शन आहे आणि या बॉलवरती जर आपण बघितलं तर एकच धाव घेणार आहे आणि एका धावेच्या सहाय्याने 3 षटकांची सांगता बॅटिंग करत असताना सिदर्जी गोपी पुरस्कृत कुलस्वामिनी घोटवडे या संघाने आतापर्यंत 34 धावा दाफलकावरती पूर्ण केलेल्या आहेत आणि एक 2 फलंदाज आहेत ते मात्र बाद केलेले आहेत। अंतिम ओव्हर असणार आहे, अंतिम ओव्हरमध्ये शुभम जाधव जोपर्यंत स्ट्राईकवरती आहे तोपर्यंत इथे चांगली धावा संख्या पाहायला मिळेल, परंतु नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर वरद 11 पिन या संघाकडे चांगली गोलंदाजी आहे। या गोलंदाजाने जर या षटकामध्ये कमी धावा दिल्या, 10 कमी धावा दिल्या तर एक चांगलं टार्गेट म्हणावं लागेल ते म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी, परंतु जर बॅटिंग करणारा संघ इथे चांगल्या स्थितीमध्ये यायचं असेल किंवा समोरच्या संघाला चांगलं टार्गेट द्यायचं असेल तर इथे मात्र 6 बॉलमध्ये 15-20 धावा घेण्याची गरज त्या अनुषंगाने किंवा त्या दृष्टिकोनातून त्यांना फलंदाजी करावी लागेल। पहिलाच बॉल 4th ओव्हरमधील गोलंदाज सिद्धेश आपण पाहतोय, यावेळेला पहिल्याच बॉलवरती मोठा फटका पाहायला मिळतोय, चेंडू जातोय सर सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। शुभम जाधव आज मात्र त्याचा खेळ बहरत चाललेला आहे, बऱ्याच वेळेला आपण पाहिलं तर शुभम जाधवचा खेळ हा चांगल्या पद्धतीने होत असतो, कधी कधी होत नसतो, परंतु तो खचून जाणारा व्यक्ती नाही आहे, त्याच्याकडे जिद्द आहे, त्याच्याकडे चिकाटी आहे आणि आतापर्यंत 12 बॉलमध्ये 28 धावेचं योगदान हे त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे। यावेळेला मारायचा होता अर्थातच कव्हरच्या डोक्यावरून, पण तो स्वतःवर नाराज आहे, चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाही, चेंडू बॅटच्या बॉटम एजला लागला आणि त्याच कारणास्तव फक्त एक सिंगल धाव मिळणार आहे आणि एका धावेच्या सहाय्याने आतापर्यंत 41 धावा दाफलकावरती आलेले आहेत। अंतिम ओव्हर आहे, स्लॉग ओव्हर आहे आणि या स्लॉग ओव्हरमध्ये आतापर्यंत मनीष खंडाकले आता स्ट्राईक एंडवरती येतोय, घोटेड गावाचा हा लोकल बॉय परंतु ॲज अ आयकॉन म्हणून तो सुद्धा अलिबाग तालुक्यामध्ये खेळण्यासाठी जातो, आज आपल्या गावातून खेळत असताना कशा पद्धतीने खेळ करणार आहेत। यावेळेला चांगला फटका घेऊन काढलेला आहे परंतु चेंडू सरळ आपण पाहिलं तर डिक्लर झोन क्षेत्रामध्ये फक्त एकच सिंगल धाव पाहायला मिळणार आहे, येथे बिहाइंड द विकेट क्षेत्र बंद आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जर धावा घ्यायची असतील तर डीप स्क्वेअर लेग आहे, त्याच वेळेला डीप मिड विकेट आहे, त्याच्यानंतर काऊ कॉर्नर लॉंग ऑन या क्षेत्रामध्ये जर चेंडू आपण मारला तर आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने धावा जमा करता येतील। 42 धावा दाफलकावरती 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय, गोलंदाज सिद्धेश आपण मैदानामध्ये पाहतोय, यावेळेला जबरदस्त फटका पाहतोय, चेंडू जर आपण पाहिलं तर 85 पूर्ण नक्कीच इशाऱ्यासाठी वाट पाहणार आहोत, ते चेंडू एका धावेसाठी आता तर डिक्लर झोनमध्ये जातोय आणि एक फक्त सिंगल धाव मिळणार आहे। मनीष खंडागळे 2 बॉलमध्ये 2 धावेचं योगदान दिलंय आणि अजून सुद्धा 2 बॉल शिल्लक आहेत 17, 43 धावा दाफलकावरती पूर्ण केलेले आहेत आतापर्यंत। पुन्हा एकदा प्रतिमाचा फटका घेऊन काढलेला आहे, क्षेत्ररक्षक मात्र तिथे नाहीये आणि 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार। मी अगोदर म्हणालो की मनीष खंडागळे हा वयाने खूप लहान आहे, परंतु अगदी कमी वयामध्ये ज्याने बॅटिंगमध्ये खूप चांगल्या पद्धतीने नाव कमवलेलं आहे, कुरुते रामराज या पट्ट्यामध्ये ज्या मोठमोठ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये सलाबीला तो सातत्याने येत असतो, परंतु आता आपण पाहिलं तर मिडल ऑर्डरमध्ये त्याच्याकडे संपूर्ण जबाबदारी सोपवली, पहिल्या 2 बॉलमध्ये त्याने जरूर संघर्ष केला, स्ट्रगल केला, परंतु तिसऱ्या बॉलवरती येथे एक जबरदस्त चौकार लागवला आणि आपल्या संघासाठी 6 धावेचं योगदान दिलेलं आहे। अंतिम बॉल या इनिंगमधील असणार आहे, अंतिम बॉल येथे मात्र जर पाहिलं तर यॉर करण्याचा प्रयत्न केला, मारायचा होता स्टेट ड्राईव्हच्या दिशेनं, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये, एक धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि तिथे सुद्धा धावशी स्वरूपात बाद। तर पहिल्या सत्राची सांगता झाली, बॅटिंग करत असताना 47 धावा दाफलकावरती आलेले आहेत, खरं तर मी अगोदर म्हणालो की प्रोजेक्टेड स्कोर जरी 44-45 दाखवत असला तरी 50-60 धावा जर झाल्या असतं तर इथे एक चांगलं टार्गेट होऊ शकलं असतं, परंतु आपण गोलंदाजी सुद्धा पाहिली तर घोटवडे संघामध्ये चांगली गोलंदाजी आहे, त्या अनुषंगानं जर पाहिलं तर द्वितीय सत्रामध्ये काय होणार, काय बिघडणार, कोणता संघ विजयी होणार हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा मी अर्थातच ज्यांचा आवाज आपण कालच्या दिवसापासून ऐकतोय आज संपूर्ण रात्रभर त्यांचा आवाज आपण ऐकतोय, फक्त क्रिकेटचं समालोचन नाही, मग त्याच्यामध्ये मोटिवेशनल स्पीच असेल किंवा चांगली विवेक असतील, विचार असतील, असं सर्व काही अगदी म्हणतात ना की कॉकटेल कॉमेंट्री कशा पद्धतीने असते ती त्यांच्यामध्ये पण आपण सातत्याने ऐकतोय, तर मी त्यांना विनंती केली की ॲडव्होकेट संदीप जगे यांचं आपण द्वितीय सत्रामध्ये समालोचन ऐकणार आहात, धन्यवाद। पहिली सेव्ह कर मॅच।
धन्यवाद निशान जी पाटिल। 24 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता आहे। आदिति वरद इलेवन पेण संघ जो मैदानामध्ये आपण पाहिला ना, कि ज्या प्रकारे ज्या संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि किंबहुना एका गावातील खेळाडू आज मैदानामध्ये खेळतात आणि त्यांना माहिती आहे की आपल्या संघामध्ये फार काही आयकॉन आहेत किंवा त्याच वेळेला मोठ्या प्रमाणावरती आपण चांगल्या कामगिरीसाठी ओळखलो जातो किंवा नाही, हा महत्त्वाचा भाग नसणार आहे। राईट, क्रिकेट स्पर्धा खेळण्याचा अनुभव सुद्धा आपला पहिला आहे आणि अशा वेळेला आमोद मुंडे यांनी त्यांना या ठिकाणी अलिबागमध्ये एंट्री करण्यास भाग पाडले आणि मग आज हे खेळाडू मैदानामध्ये आलेले आहेत। एका बाजूला जर पाहिलं तर श्रीधर भोपी यांनी पुरस्कृत केलेला कुलस्वामिनी गोटवडे संघ आहे, ज्या संघाकडे चांगले फलंदाज आहेत। आज दर्जेदार खेळ सुद्धा पाहायला मिळाला। शुभमने अफलातून फलंदाजी मैदानामध्ये केली। शुभम जाधव यासाठी ओळखला जातो आणि आज त्याने मैदानामध्ये त्याला न्याय देणारी अशा प्रकारची ही फटकेबाजी सुद्धा होती। पण सामना जिंकण्यासाठी जेव्हा 24 चेंडूमध्ये 48 धावांची आवश्यकता आहे तेव्हा या 48 धावा रोखण्यासाठी कोणत्या चार पर्यायांचा विचार केला जाईल ना, तो प्रश्न मला वाटतं माझ्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे। माजी आमदार मधुशेठ ठाकूर स्मृती चषक 2023 कालच्या रात्री सुरू झालेली ही क्रिकेट स्पर्धा आणि आपणा सर्वांसाठी अलिबाग क्रीडा भवनची ही जी स्पर्धा आहे ना, ती किंबहुना आनंद देणारी स्पर्धा आहे, किंबहुना आपणा सर्वांसाठी प्रत्येकासाठी हवी हवीशी असणारी स्पर्धा आहे। क्रीडाभवनच्या मैदानावरती क्रिकेट इज अ फेस्टिवल या पद्धतीनेच साजरं केलं जातं, कारण आपण नेहमीच म्हणत असतो की होली इज अ कलरफुल, दिवाळी इज अ लाईटफुल, क्रिसमस इज अ ब्युटिफुल, ईद इज अ जॉयफुल अँड क्रिकेट इज अ वंडरफुल। आणि त्याच पद्धतीने क्रिकेट हा फेस्टिवल साजरा करण्यासाठी आपण क्रीडाभवनच्या मैदानावरती एकत्र आलेलो आहोत। 24 चेंडूंमध्ये 48 धावांचं आव्हान असताना गोटवडे संघाने यावेळेला गोलंदाजीचा पर्याय म्हणून शुभम जाधवच्याच हातामध्ये दिलाय चेंडू आणि शुभमला माहिती आहे की आपल्याला काय करायचं आहे। माणगावच्या मैदानामध्ये अनेक वेळेला अनेक मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ बेस्ट बॅट्समन, कधी बेस्ट बॉलर, हे सगळे किताब त्याने हस्तगत केलेले आहेत। पण आज शुभम जाधवला क्रीडाभवन अलिबागमध्ये मैदानात खेळताना जेव्हा आपण पाहिलं ना, डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी त्याने या इनिंगला सुद्धा केली आणि त्याच्यामुळे त्याच्याकडून ही अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाही ॲज अ ऑलराऊंडर परफॉर्मन्स जो या स्पर्धेमध्ये फार कमी खेळाडूंकडे पाहायला मिळालेला आहे। त्याच्यामुळं या खेळाडूने या सामन्यामध्ये जर तशा प्रकारचा परफॉर्मन्स दिला तर परत एकदा आणखीन एखादा सामनावीराचं मानकरी पद त्याच्या गळ्यामध्ये जाईल। पण मला खास गोष्ट जी आता अभिप्रेत आहे ना, ती म्हणजेच की दुसऱ्या बाजूला असणाऱ्या रंजना आमोद मुंडे पुरस्कृत आदिती वरद इलेवन पेण संघाकडे, कारण या संघाकडे काही फार मोठी नावं असणारी खेळाडू आहेत किंवा नाही अशातला भाग नाहीये। सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की तुमचे 11 खेळाडू त्यावेळेला मैदानामध्ये काय करतात, ती गोष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची असतं। इथे सागर मुळे आणि रुपेश दळवी ही जोडी मैदानामध्ये गेलेली आहे। या दोन्ही फलंदाजांना मैदानामध्ये धावा बनवायचे आहेत किंवा त्याच वेळेला 24 चेंडूमध्ये 48 धावांचं अंतर पार करायचंय। क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की मोठ्या मोठ्या नावांवरती आपण क्रिकेटच्या बद्दल बऱ्याच वेळेला चर्चा करत असतो, पण असंच काही केवळ 3-4 खेळाडूंशी क्रिकेट खेळलं जातं का किंवा त्यांच्याच भोवतीचं जे काही क्रिकेट आहे त्याच्याबद्दलच बोलावं का, याबाबत माझ्या मनामध्ये मात्र नक्कीच शंका आहे। किंवा माझ्या मनामध्ये सदैव मी नेहमी म्हणत असतो की क्रिकेट हा खेळ असा आहे की तो केवळ 1-2 किंवा 3-4 खेळाडूंची कहाणी नाही आहे। काही वेळेला असं असतं की किसी की कहाणी छिप जाती है तो किसी की कहानी छुप जाती है, अशा पद्धतीचं क्रिकेट आहे। आणि त्याच्यामुळं ज्याचं नाव तुम्ही आघाड्यांवरती घेतलं किंवा त्याच वेळेला ज्याच्या व्हिडिओ अलीकडच्या काळामध्ये आल्या त्याच्याबद्दलचा गौरव निर्माण होईल, परंतु ज्याच्या आल्या नाही याचा अर्थ त्याचा काही फार मोठा तो खेळाडू नाही आहे, अशातला भाग नाही आहे। पण हे चालत राहायचं। यावेळेला मात्र फटका चांगला खेळला जातोय। रुपेशच्या बॅटमधून निघालेला हा घणाघाती प्रहार आहे। रुपेश दळवी मैदानामध्ये सुरुवात करतोय आणि आक्रमक फटकेबाजीसाठी तो ओळखला जातो हे आज त्याने मैदानामध्ये दाखवून दिलेलं आहे। पुन्हा एकदा आदिती वरद इलेवन पेन संघासाठी जर 48 धावा पूर्ण करायचे असतील ना तर अशा प्रकारच्या फटकेबाजीची आवश्यकता आहे जी मैदानामध्ये रुपेश दळवीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते। आक्रमक फलंदाजी हा किंबहुना तुमचा पिंड असावा लागतो। बऱ्याच जणांच्या मध्ये आक्रमक फलंदाजी हा पिंड त्यांना आणावा लागतो, पण काही फलंदाज। या वेळेला मात्र हा चेंडू आपण पाहतोय, शुभमने फिंगर रोल केल्या होत्या, चेंडू हवेत
स्वतः येतोय चेंडू खाली आणि फलंदाज बाद होऊन परतणार आहे. एक डाव तुझा तर दुसरा माझा, या पद्धतीने क्रिकेटमध्ये तुम्हाला ऍटिट्यूड ठेवावा लागतो. त्याच्यामुळे एक डाव जर समोरच्या फलंदाजाने जिंकलाय तर दुसरा डाव मला जिंकावाच लागेल, या पद्धतीचा खेळ करून दाखवला जातोय शुभम जाधव कडून. उगाच आपण म्हणतो ना की त्याला त्याचे सहकारी लोहार या नावाने म्हणतात, ते काही वाहुग नाहीये. त्याचं कारण सुद्धा आहे, त्याला माहिती आहे की आपल्याला ज्या टोपण नावाने ओळखलं जातं त्या पद्धतीने ती कामगिरी सुद्धा करावी लागेल. शुभमने विकेट घेतलंय, 7 धावा खर्च केल्यात, 1 गडी गारद होऊन परतलाय पावल्यांमध्ये. आणि आता आधी ती वरद इलेव्हन पेंट संघ वाट पाहत असेल की कोणत्या खेळाडूला या वेळेला मैदानामध्ये फलंदाजीसाठी पाठवावं, आणि ती जबाबदारी आता अमित पाटीलने आपल्या खांद्यावरती स्वीकारले. अमित पाटील लास्ट मॅचला आपण पाहिलं होतं सलामीवीर या नात्याने फलंदाजीला आला होता, आता तो सागर मुळेच्या सोबत पंडाऊन पोझिशनवरती फलंदाजीला आलाय. फार मोठा काही बदल होतो अशातला भाग नाही, कारण किंबहुना तुम्ही सलामीवीर फलंदाज आहात, पण पहिल्या षटकात जर तुम्ही वन डाऊनला बॅटिंगला येत असाल तर याचा अर्थ तुम्ही सुद्धा एक सलामीवीर आहात असंच समजायचं असतं, असंही वीरेंद्र सेवागचं वाक्य आहे. आणि त्याच्यामुळे तो नेहमी म्हणायचा की राहुल द्रविड आमचा सलामीवीरच आहे, कारण मी किती वेळात लवकर बाद होईन हे मलाच माहीत नसायचं. तर अशा काही गोष्टी असायच्या, पण याचा अर्थ असा होत नाही की वीरेंद्र सेवाग भारतीय संघासाठी काही लॉटरी बॅट्समन होता, कारण त्याने 2 त्रिशतकं झळकावलीत, अनेक द्विशतकं झळकावली. आणि या वेळेला आपण पाहतोय शुभम जाधवच्या नावावरती आणखीन एका विकेटची नोंद होणार आहे. पेण संघ मैदानामध्ये जो सुस्थितीत येईल अशी जी अपेक्षा व्यक्त केली जात होती त्यामध्येच तो गडबडलेला पाहायला मिळतोय. पहिल्या 3 चेंडूंवरती 7 धावा आल्या, पण नंतरच्या 3 चेंडूंवरती 2 विकेट सुद्धा आलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि त्याच कारणास्तव पाहतोय की शुभम जाधवचं हे षटक त्याच्यासाठी फलदायी ठरलंय. 7 धावा खर्च केल्या त्याने, 2 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवल्यात, आणि आता रिक्वायर्ड रन रेट जे पाहतोय ना आपण 13.67 सरासरीने उंचावलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या वेळेला सामना जिंकण्यासाठी तुम्हाला 48 धावा बनवायच्या आहेत, रिक्वायर्ड रन रेट जर अशा प्रकारे वाढत असेल तर आपण म्हणूया की अलिबाग शहरातल्या प्रॉपर्टीचे रेट ज्या पद्धतीने हळूहळू दिवसेंदिवस जसे वाढत चाललेले आहेत त्या पद्धतीने हे रिक्वायर्ड रन रेट सुद्धा आपल्याला परवडणारं नसणार आहे. हे सुद्धा तेवढंच खरं आहे. आधी ती वरद इलेव्हन पेण संघाला हे अलिबागमध्ये आल्यानंतर थोडे अंशे का होईना त्यांना समजलं असेल, त्याचं कारण आहे पेणमधला सुद्धा तेवढेच रेट आहेत, अलिबागमध्ये सुद्धा तेवढेच आहेत. आणि त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणच्या स्क्वेअर फीटचे रेट काढायचं म्हटले तर मला वाटतं सकाळ होईल, पण त्याच्याबद्दलची चर्चा काही संपणार नाही. त्याच्यामुळं प्रत्येकाला परवडत आहे त्याप्रमाणे त्याने घर घ्यावं, अर्थातच जे ज्याला जमतंय त्याने त्याच्यामध्ये हात टाकावा, ज्याला नाही जमत त्याने आहे त्याच्यामध्ये समाधानी राहावं. भारतीय मानसिकता आहे, एखाद्याचं कौतुक होईल, एखाद्याच्यावरती टीका होईल, पण जे काही होईल ते आपल्यासाठी चांगलं आहे हे निवडलं की बस झालं. 6 चेंडूंचा खेळ संपला आणि गोलंदाजीला प्रशांत मोरे गोलंदाजीला आलाय. आणि या खेळाडूंकडे नेहमीच एका वेगळ्या स्वरूपाने पाहिलं जातं, कारण प्रशांत मोरे अष्टपैलू क्रिकेटर आहे, पण आता मात्र सागर मुळेच्या बॅटमधून हा दणदणाती फटका पाहायला मिळालेला आहे. दे धक्का आणि घे छक्का अशा स्वरूपाने जेव्हा गोलंदाजाचं स्वागत केलं जातं ना त्यावेळेला मला ते तो डायलॉग आठवतो, स्वागत नाही करोगे हमारा, पण तो फलंदाज म्हणतोय या वेळेला की स्वागत आपका ऐसे ही करेंगे दोस्त, ऐसे स्टिक्स लगा के आपको थोड़ा सा मैदान में मस्ती दिखा के. आणि ही दोस्तीतली मस्ती नाहीये, ही मैदानामध्ये खऱ्या अर्थानं तुमची सुस्ती उडवणारी मस्ती आहे. हा सकाळचं सत्र सुरू झालंय, 4 वाजलेले आहेत. कधी आयुष्यामध्ये 4 वाजता अभ्यासाला उठला होतात का, प्रश्न स्वतःला विचारून बघा. बऱ्याच जणांच्या प्रश्नाचं उत्तर नाही, नकारात्मक स्वरूपाचं येईल. काही जण उठले होते अलार्म बंद करायला असेही काही जणांनी म्हटलं. फटफलंदाज बाद होतोय, प्रशांत मोरेला सुद्धा विकेट मिळते. ही गोष्ट महत्वाची असणार आहे. आज आपण पाहिलं ना तर श्रीधर भोपी यांनी पुरस्कृत केलेल्या कुलस्वामींनी गुटवडे संघ मैदानामध्ये षटकार जरूर बसतोय, किंवा त्याच वेळेला एखादा षटकार येतोय, एखादा चौकार येतोय, ज्याला आपण मोठा फटका असं म्हणूया, आणि त्याच्यानंतर मात्र विकेट पाहायला मिळते. ही एक आनंददायक गोष्ट असेल श्रीधर भोपी यांनी पुरस्कृत केलेल्या कुलस्वामींनी गुटवडे संघासाठी. कुबेर इलेव्हन अलिबाग संघाच्या त्या सर्वच सहकाऱ्यांना धन्यवाद देऊया, कारण हे मैदान आपल्यासाठी उपलब्ध करण्यासाठी, क्रीडा भवन मैदानावरती स्पर्धा होण्यासाठी या प्रत्येकाने कंबर कसली होती. सन्माननीय पिंट्या शेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा ज्या वेळेला इथे आपण पाहतोय त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं होतं की इथला प्रत्येक, आज आपण पाहतोय ना जे टीम मॅनेजमेंट उभारलेलं आहे, मग कोणी पाण्याची व्यवस्था पाहतोय, कोणी जेवणाची व्यवस्था पाहतोय, कोणी अर्थातच समालोचक किंवा त्याच वेळेला आमची ड्रीम्स क्रिकेटची टीम असेल किंवा स्कोरर असेल यांना काय हवंय नको ते पाहतोय, कोणी स्टेज कमिटीमध्ये आहे, किंवा त्याच वेळेला कोणी मैदानामध्ये जर वाद उद्भवला तर त्यावेळेला काय निर्णय द्यायचा आहे, कशा पद्धतीने या स्पर्धेचं अर्थातच नियमावली बनवलेली आहे त्याच्यावरती फोकस केलं जातं. सगळे रोल आपण पाहतोय ना,
अतिशय योग्य प्रकारे पार पाडले जातात आणि इथे मात्र आपण पाहतोय प्रशांत मोरेची गोलंदाजी समजत नाहीये। हा अचानक भानामतीचा प्रकार झाला की काय असं चित्र आता मैदानामध्ये निर्माण झालंय की एका बाजूला आपण पाहतो ना की हा चेंडू जो प्रशांतचा होता ना टप्पा घेतला त्यानंतर प्रशांत मोरेचा हा जो चेंडू होता राईट अमोर द विकेट तो गोलंदाजी लाला पहिल्या चेंडूवरती षटकार करला दुसऱ्या चेंडूवरती विकेट होती तिसऱ्या चेंडूवरचा जो हा चेंडू होता टप्पा घेतला फलंदाजाला कळला नाही आणि याच चेंडूवरती आणखीन एक फलंदाज बाद झाला आणि त्याच्यामुळे आता श्रीधर बोपी पुरस्कृत कुलस्वामींनी गोटवडे संघाला जे काही होतं हवंय ना ते त्यांच्या बाजूने घडताना पाहायला मिळते। बऱ्याच वेळेला आपल्याला हवंय असंच जर घडलं असतं तर जग सगळ्यांसाठी अर्थातच चांगलं असतं असं बिलकुल नाही असं म्हणतात तेही बरोबर असेल। कदाचित इतिहासाकालीन आलेले हे दाखल्यांचं सुद्धा आपल्याला तेवढाच अभ्यास करावा लागेल। हॅट्रिकच्या उंबट्यावर आहे आणि हॅट्रिक होते आजच्या रात्रीची ही पहिली हॅट्रिक असणार आणि प्रशांत मोरेच्या नावावरती ती नोंदवली जाणार। आपण पाहतोय प्रशांत मोरेने मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार काढला पण काही वेळेला म्हणतात ना की जरा ठेस लागली की आपल्याला शाडपण येतं त्या पद्धतीने प्रशांत मोरे सुद्धा अलर्ट झाला की चला आता षटकार काढला आहे आता आपल्याला विकेट काढावी लागेल। मग एक नाही दोन नाही काही वेळेला म्हणतात ना ती पोट भरत नाही आपलं म्हणजे भागत नाही धावांची भूक सुद्धा तेवढीच महत्वाची असते आणि विकेटची भूक सुद्धा तेवढीच महत्वाची आणि महत्वाची आणि मोलाची असते असं मी म्हणेन। कारण त्याचं कारण बघा कसं आहे सिक्स पहिल्या चेंडूवरती आल्यानंतर इथे पहिल्या दुसऱ्या चेंडूवर विकेट आली तिसऱ्याही चेंडूवरती विकेट आली आणि चौथ्याही चेंडूवरती फलंदाजाला बाद करून परतून लावलेला आहे। आधी ती वरद इलेव्हन पेण संघाचा आता जो प्रवास आहे ना तो कुठेतरी आपण पाहतोय आता कार्लेखिंडीमध्ये अडकलेला पाहायला मिळतोय मला। कारण आता कुलस्वामींनी गोटवडे संघ मैदानामध्ये त्यांना फार काही धावा बनवून देणार नाहीये अशा पद्धती चिन्ह निर्माण करतोय। पाच गडी बाद 13 ही धावसंख्या आहे थोड्या अंशी का होईना त्या टॉप गिअर मध्ये जावं लागेल। कुणाल शिंदे नवीन फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईकला पण माझं लक्ष जे काही आहे ना ते सुशांतकडे आहे। सुशांत पाटीलने लास्ट मॅचला चांगली इनिंग खेळली होती साकारली होती आणि त्याच्यामुळे जर सुशांत पाटील मैदानामध्ये चालला तर ज्या 48 धावांचं आव्हान आहे ना ते प्रत्युत्तरादाखल जी आवश्यक फलंदाजी आहे ती आपल्याला पाहायला मिळू शकते आणि त्यामध्ये काही कलाटणी देणारे क्षण येऊ शकतात। कारण शेवटी कसं आहे माहितीये का क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे। आपण थोड्या अंशी आशावादी असतो आपल्याला अपेक्षा असते की एखाद्या खेळाडूने चांगला खेळ करावा चित्त थरारक अशा पद्धतीची इनिंग साकारावी आणि आपण सामन्यामध्ये विजय संपादन करावा। प्रशांत मोरे यावेळेला मात्र काही अभिनव प्रयोग करण्याचा प्रयत्न करतोय। या अभिनव प्रयोगाच्या नावाखाली अर्थातच एक वाईट चेंडू पाहायला मिळाला। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या वाईटचा नियम क्रमांक जरी बदलत असला तरी वाईट हा वाईटच असतो या नजरेने गणला जातो आणि त्या पद्धतीने धावफलकावरती एका धावेची भर पडली 14 on board 14 धावा धावफलकावरती ब्लाइंड स्ट्रोक खेळ आहे यावेळेला। कही पे निगाह आहे कही पे निशाना पण त्याच दरम्यान एक धाव नक्की मिळते। निशान आता इथून आपण जो पाहतोय ना की सामना जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता असताना 15 धावा धावफलकावरती लागलेले आहेत। सामना जिंकण्यासाठी अजून बरंच अंतर तुम्हाला पार करायचं आहे म्हणजे जवळजवळ 33 धावा तुम्हाला पार करायचे आहेत आणि तब्बल 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे। पण इथून मग ते साधं सोपं आव्हान नसणार आहे कारण 5 गडी 12 सुद्धा परतलेले आहेत पाबलनमध्ये। प्रशांत मोरेचा हा चेंडू या वेळेला मात्र अक्रॉस द लाईन येऊन खेळून काढलाय चेंडू डिक्लेअर झोन मध्येच जातोय आणि त्याच्यामुळे केवळ एक धाव मिळणार आहे। एकेरी धावाने धावसंख्या वाढून पोहोचली ती 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 16 पर्यंत 5 गडी बाद 16 12 चेंडू येणं बाकी। सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 32 धावांची। अलीकडच्या काळामध्ये इथे आपण स्क्रीनवरती पाहतोय 12 चेंडू येणं बाकी आणि सामना जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता। अलीकडच्या काळामध्ये जेव्हा रील्स ट्वीट आणि त्याच वेळेला स्टेटसचा जमाना आलेला आहे तेव्हा मी नेहमी म्हणत असतो की प्रत्येकाचा स्टेटस बघितल्यानंतर मला असं वाटतं म्हणजे 4:15 उठल्यानंतर मी कधीही मोबाईलला हात लावत नाही कारण मला माहिती आहे नाहीतर जगातला सगळ्यात खराब माणूस मीच आहे की काय असं मला वाटू लागतं। अशा प्रकारचे ते लोकांचे स्टेटस असतात आणि त्या पद्धतीतून प्रेरणा घेण्यासाठी ते स्टेटस असतात की कोणाला दुखावण्यासाठी असतात याबद्दल संशोधन करावं लागेल। कदाचित पुढचा PhD विषय याच्यावरतीच येतील। अशा पद्धतीने सुद्धा सोशल मीडियाच्या विद्यापीठामध्ये अनेक जण असतात
पण जाऊया त्याच्यावरती काही आपल्याला जायचं नाहीये. ज्या मुद्द्यावरती मी होतो तिथे येतो की 12 चेंडूंमध्ये जेव्हा सामना जिंकण्यासाठी तुम्हाला 32 धावांची गरज आहे, कोणत्याही खेळाचा आत्मा काय असतो असा प्रश्न जर तुम्ही कोणत्याही जुन्या क्रिकेटरला विचाराल किंवा कोणत्याही क्रिकेटरला जरी विचारला ना, तर तो तुम्हाला काय म्हणेल माहिती आहे, यू हॅव टू बी ॲग्रेशन, किंवा तुम्हाला खेळामध्ये ॲग्रेशन आणणं फार आवश्यकता आहे. कारण हेच ॲग्रेशन, एक लक्षात घ्या, आपल्याला थोडं अंश इतिहासात डोकावं लागेल. माईक टायसन नावाचा खेळाडू होता ज्याने बॉक्सिंगमध्ये प्रचंड मोठं करिअर गाठलं, पण तो नेहमी म्हणायचा की मला ना ज्या वेळेला मी रिंगणामध्ये असायचो, या वेळेला व्हॉट अ शॉट, या वेळेला मिडविकेटच्या डोक्यावरून ठोकलाय आणि ते अग्रेशन पाहायला मिळते. तर माईक टायसनचं मी उदाहरण यासाठी दिलं की माईक टायसन म्हणायचं की मी रिंगणामध्ये असताना मी समजायचो की माझ्या गरिबीच्या विरुद्ध मी लढतोय, जी गरिबी मी भोगली, जी गरिबी मी माझ्या कुटुंबाने पाहिली, त्या गरिबीच्या अगेन्स्टमध्ये मी मैदानामध्ये उतरलेलो आहे, रिंगणामध्ये उतरलेलो आहे. मिल्खा सिंग ज्या वेळेला मैदानामध्ये उतरायचे त्यावेळेला ते म्हणायचे की ते बॉर्डरचं टेन्शन आणि त्याच वेळेला भारत आणि पाकिस्तानमधलं असणारं ते अंतर आणि त्याच्यामध्ये गमावलेली माझी फॅमिली, ते टेन्शन माझ्यासमोर असायचं आणि त्याच्या विरुद्ध मी झटतोय आणि ते पाहत मी मैदानावरती धावायचो. आणि म्हणूनच तुम्हाला भाग मिल्खा भाग जो काही पाहायला मिळाला तो त्या महत्वाचा होता. विवेन रिचर्डच्या अग्रेशनच्या बाबत सुद्धा जाऊ आपण. आणि आणखीन एक पटका, हे अग्रेशन जे मी मित्रांनो म्हणतोय ना ते हेच आहे. विवेन रिचर्ड सुद्धा हेच म्हणायचा की गोऱ्यांविरुद्ध माझी बॅटिंग चालायची ती यासाठी की गोऱ्यांनी आमच्यावरती खूप वर्ष अत्याचार केलं आणि मग त्या अत्याचाराचा विरुद्ध बदला घेण्यासाठी मी तशा प्रकारची बॅटिंग करायचो. आज आपण पाहतोय हे अग्रेशन सुशांत पाटीलच्या बॅटिंग मधून आपल्याला पाहायला मिळतंय. 12 चेंडूंमध्ये जेव्हा निशान इथे सामना जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता होती, पहिल्या 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावले गेलेले आहेत, 28 धावा धावपलकावरती आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आता जे अंतर आहे ना ते 10 चेंडूंमध्ये 20 धावांचं आलेलं आहे. हे अग्रेशन तुम्हाला दाखवावं लागतं आणि त्या पद्धतीने तुम्हाला मैदानात स्वतःला सिद्ध करावं लागतं. सुशांत पाटील जो की फॅक्टर आहे या सामन्याचा आणि तो का आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने ते दाखवून दिलं होतं, थोडा लवकर बाद झाला जरूर, परंतु आता त्याने मात्र ओळखलंय की मॅच फिनिशर ही भूमिका फार महत्वाची असतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण मायकल बेवनला कधीही विसरणार नाही, रॉबिन सिंगला तर जन्मजात विसरणार नाही, युवराज सिंगला तर कधीही विसरणार नाही, अशा पद्धतीचे चित्र आपण मैदानावरती का म्हणतो. विराट कोहलीच्या त्या स्पेशल इनिंगमध्ये त्याने बऱ्याच वेळेला चेसिंग करताना सामने भारतीय संघाला कसे जिंकून दिलेत याच्या आख्यायिका आणि याच्या गोष्टी आपण अनेक वर्ष त्या पुराणात सुद्धा पुढच्या येणाऱ्या सांगू किंवा त्याच्यावरती काही थेसिस आपल्याला पाहायला मिळतील. कारण त्याचं कारण आहे, त्याचं कारण हे एकमात्र आहे, ते म्हणजे की धावा चीज करत असताना तुमच्या त्या स्टोऱ्या तेवढ्याच रंजक असतात. विनय पाटील गोलंदाजी करतोय, विनय पाटीलकडे असणारं स्पीड किंवा त्याच वेळेला विनय पाटीलकडची कलात्मकता या सगळ्यांचाही अभ्यास केला जाणार, पण त्याच वेळेला पहिल्या 3 चेंडूंवरती जेव्हा 12 धावा आलेल्या आहेत तेव्हा आता येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी हे 20 धावांचं अंतर कसं पार होणार ते सुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग आहे. आणखीन एक मोठा फटका, हा चेंडू तारामंडलमध्ये नाहीये, हा सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आहे. विनय पाटील या ठिकाणी सुटकेचा निश्वास टाकणार आणि मोठी विकेट मिळते, कारण आता श्रीधर भोपी पुरस्कृत कुलस्वामीनी गोटवडे संघाला जे हवं होतं ते मिळालंय. सुशांत पाटील बाद होऊन परततोय पावलांमध्ये, एक मोठा हादरा म्हणावा लागेल. क्रीडा भुवन अलिबागच्या या मैदानावरती जो फलंदाज संपूर्णपणे आदिती वरद इलेव्हन पेण संघासाठी महत्वाचीच नव्हे तर मोलाची कामगिरी करण्यासाठी इथं मैलाचा दगड ठरू पाहत होता तोच फलंदाज बाद होऊन परततोय पावलांमध्ये. हा मोठा हदरा असणार आहे त्यांच्या संपूर्ण पेण संघासाठी. विनय पाटीलला ही सफलता मिळाली, विनयने कमबॅक केलेलं आणि केवळ कमबॅक नाहीये, बाउन्सिंग कमबॅक ज्याला म्हटलं गेलं ते बाउन्सिंग कमबॅक हे आजच्या रात्री मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 चेंडूंवरती 2 षटकार खाल्ल्यानंतर आपण पाहतो ना ते चटके सहन केल्यानंतर आधी हाताला चटके मग मिळते भाकर हे काही उगच म्हटलेलं नाहीये ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की 2 षटकार खाल्ल्यानंतर आता मात्र मी तो आत्मविश्वास प्राप्त करून पुन्हा एकदा आलेलो आहे. आपल्याला ती शक्तिमान सिरियल आठवत असेल, त्याच्यामध्ये तो नेहमी म्हणायचा की शक्तिमान यासाठी आलेला आहे की या समाजामध्ये किंवा त्याच वेळेला आपल्या समोर जे जे काही वाईट घडतंय त्याचा सत्यानाश करण्यासाठी आणि त्याचा विनाश करण्यासाठी शक्तिमान आलेला आहे. मला वाटतं की आज विनय पाटीलच्या अंगामध्ये तो सर्वच मॅन आलेले असावे, सुपरमॅन, बॅटमॅन, शक्तिमान असे सगळेच का. अलीकडच्या काळामध्ये त्याला छोटा भीम पण आम्ही म्हणतो, पण तो तेवढ्या परफॉर्मन्स पर्यंत जाऊ नका. इथे सध्या 4 चेंडूंवर 12 धावा खर्च केल्या, विकेट मिळाली आणि आणखीन एका विकेटच्या शोधामध्ये होता. प्रशांत मोरे नेम साधण्याचा प्रयत्न करतोय, एकेरी धावाने धावसंख्या वाढणार. धाव फलकावरती सामना जिंकण्यासाठी ज्या काही आवश्यकता आहे ना निशान ती आपण पाहतोय. आता मात्र 29 धावा आल्याने 7 चेंडू येणं बाकी आहेत, सामना जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता असणार आहे.
नशीब नाईक फलंदाज आहे मैदानामध्ये, अर्थात कुणाल शिंदे स्ट्राईकला असणार आहे, नशीब नाईक नॉन स्ट्राईकला आहे, या दोन्ही फलंदाजांना दाबा बनवायचा आहे. पण कुणाल शिंदे लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आहे आणि तसं पाहिल्यानंतर आता सकाळचं सत्र सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे भले फिटनेसवरती लक्ष देणारे सकाळी 4 उठून चालायला जात असतील त्यांच्यासाठी गुड मॉर्निंग म्हणूया आपण, काही जण आता झोपेतून जागे झालेले असतील त्यांच्यासाठीही गुड मॉर्निंग म्हणूया आपण, पण इथे मात्र गुड मॉर्निंग कॉल मैदानामध्ये फलंदाज कुणाल शिंदे आपल्या संघासाठी देणार का? कुणाल कॅच सुटलाय, विनय पाटील म्हणे करे तो क्या करे यार, निर्धाव जातोय, पण हे महत्वाचं आहे की स्ट्राईक रोटेट होऊ शकते, या अग्रेशन मध्ये तुमच्याकडून चूक झाली, चुकीला माफी नाही असंही होऊ शकतं, स्ट्राईक रोटेट होणार नाही. एक विनय पाटीलने या ठिकाणी ज्याला प्रेझेन्स ऑफ माइंड ज्याचा उल्लेख तू मगाशी केला ना, तो राखलाय, त्याला माहिती आहे की या गोष्टी महत्वाच्या आहेत, की इथे जर आता स्ट्राईक रोटेट झाला असता तर ते आपल्या संघाला परवडणार नाहीये. 6 चेंडू येणं बाकी आहे, सामना जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता असणार आहे आणि अशा वेळेला वर्ध इलेव्हन पेंट संघ, अदिती वर्ध इलेव्हन पेंट संघ अपेक्षा व्यक्त करत असेल की कुणालकडे स्ट्राईक यावी आणि त्याने धाबा बनवाव्या, किंवा त्याच वेळेला घोटवडे संघ विचार करत असेल शेवटच्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी आमंत्रित करावं. कोण बनेगा करोडपती मध्ये एक वाक्य फार सुंदर होतं, की म्हणजे त्यांची टॅगलाईन होती की सीकना बन तो जीतना बन. मला वाटतं या मैदानामध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर त्या पद्धतीनेच खेळावं लागेल, थोड्या अंशी शिकावं लागेल की लाईट वेटचा चेंडू आहे म्हणून मला ते काही खेळता येत नाही आहे, किंवा मी तर माझ्याकडून ते काही होणार नाही आहे. हे जे सगळे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सेल्फ बिलीफच्या गोष्टी असतात. क्रिस्टियानो रोनाल्डो काही एका रात्रीत बनत नाहीत, सेल्फ बिलीफ सेल्फ इस्टीम ज्याला म्हटलं जातं ना, ते सेल्फ बिलीफ टू सेल्फ इस्टीमचा प्रवास फार इंटरेस्टिंग आहे. कधीतरी जाऊन तो तुम्ही वर्क इथिक्स ऑफ द ग्रेट प्लेयर तुम्ही सर्च करू शकता आणि त्याच्यावरती प्रबंध वाचू शकता. पण पहिला वर्क इथिक्स आपण या वेळेला गोलंदाजाचा बघूया. अनुज लोहार गोलंदाजीला आलाय आणि अनुजने मगाशी आपण पाहिलं होतं ना की याही गोलंदाजाने 2 षटकार काढले होते, पण त्यानंतर त्याने दाखवून दिलं होतं की आपल्या गोलंदाजीमधली स्ट्रेंथ किती आहे, गोलंदाजीमधली डेप्थ किती आहे, गोलंदाजीमधला स्किल वर्क किती आहे आणि सगळ्यात महत्वाचं विथ स्किल विल पॉवर सुद्धा किती महत्वाची आहे ते सुद्धा दाखवलं आणि त्याच्यामुळे अनुज लोहारने ते षटक फार सुंदररित्या संपवलं होतं. आता 5 चेंडू येणं बाकी आहे, सामना जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता असणार आहे. अनुज लोहार विरुद्ध कुणाल शिंदे, पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की कुणाल शिंदे लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर आहे आणि त्याच्यामुळे या दोन खेळाडूंमधली जी झुंज आहे किंवा या दोन खेळाडूंमधलं जे द्वंद्व आहे ते कशा पद्धतीने रंगणार, कारण अपेक्षा व्यक्त केली जाते. तिथे बारांचा देव नौकार संघ वाट पाहतोय की आमच्या जोडीला खेळण्यासाठी पेण येतोय की घोटवडे येतोय, याची ही अपेक्षा व्यक्त केली जाते. मोठा फटका खेळला जातोय, चेंडू हवेत परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. जेव्हा निखिल पारवेच्या हातामध्ये चेंडू जातोय, निखिलला सुद्धा माहिती आहे की आपल्याला हा झेल किती महत्वाचा असणार आहे, हा झेल आपल्याला या सामन्यातील केवळ पुढच्या फेरीमध्ये विजय नाही पुढच्या फेरीमध्ये नेणार नाहीये, तर या संपूर्ण स्पर्धेमधलं आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हा झेल महत्वाचा असणार आहे. आणि त्याच्यामुळे निखिलच्या चेहऱ्यावरती जे काही स्मित हास्य उमटलेलं आहे ना, त्याचा तो आनंद आहे. 4 चेंडू येणं बाकी, सामना जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आणि अशा वेळेला आता गोलंदाजाचं कौतुक होईल आणि का नाही करावं. आपण पाहिल्यानंतर एका बाजूला महेंद्र अंधेरे, शुभम जाधव, प्रशांत मोरे, निखिल पारवे हे सर्व खेळाडू आज मैदानामध्ये आयकॉन म्हणून खेळत असताना त्यांच्या विरुद्ध, पण आधी ती वरद इलेव्हन सुद्धा कौतुक करावं लागेल आपल्याला, यासाठी करावं लागेल. या चेंडू नंतर आपण बोलू, केवळ एकाच धाबेवरती समाधान, कारण आधी ती वरद इलेव्हन पेण संघ जेव्हा पहिला सामना जिंकले ना त्यावेळेला त्यांनाही त्या सामन्यावरती काही कॉन्फिडन्स होता अशातला भाग नाही आहे, त्यांनी त्या मैदानामध्ये केवळ आपलं 100% देण्याचा प्रयत्न केला. हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो निशान, की तुम्ही तुमचा 100% देता काय, रिझल्ट डझंट अबाउट डेट. आपण नेहमी म्हणतो की कर्मण्यवादी करास तू मा फलेशु कदाचन, हे का म्हटलं जातं, तुम्ही फळाची प्रतीक्षा करायची नाही किंवा अपेक्षा व्यक्त करायची नाही आहे, जे काही होतंय त्याच्यासाठी प्रयत्न करणं इम्पॉर्टंट आहे आणि तो कर्म करत गेले त्यामध्ये त्यांना विजय मिळाला. आदिती वरद इलेव्हन संघ सामना जिंकला. आज एकाच गावातून आपण आलेलो आहोत, एका वेगळ्या लॉट्समध्ये आपण खेळतोय, फार काही मोठे आयकॉन खेळाडू आपल्यामध्ये आहेत अशातला भाग नाही आहे, पण सगळ्यात महत्वाचं की आपण अलिबागमध्ये आलो, एक सामना तरी जिंकलो, ही साठी सुद्धा त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट असेल जी मैदानावरती घडली. अनुज लोहार गोलंदाजी करतोय, हा चेंडू मात्र या षटकामध्ये आपण पाहतोय की पंचांकडून इशारा आला की वेस्ट हाईट साठी अर्थातच नो बॉलचं अपील केलं गेलं आणि त्यासाठी पंचांकडून
हा कॉल करण्यात आलाय. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितले जाणार. 32 धावा धावफलकावरती झाल्यात. सामना जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता असताना पाहायचं की या पाचव्या चेंडूवरचा जो काही रिझल्ट आहे तो पाहिला जाईल. नो बॉल आहे पज्जांकडून, अर्थातच इशारा आलाय आणि त्याच्यामुळे फ्री हिट सुद्धा असणार आहे. बरंच काही घडणार आहे आता, कारण 34 धावा धावफलकावरती आल्यात. सामना जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहिलं तर हे अंतर 14 धावांचं आहे आणि 2 चेंडू येणं बाकी आहे. फ्री हिट सुद्धा आहे. फ्री हिट तुमच्यासाठी फलदायी असणार का नसणार हे अर्थातच आदिती वरद इलेव्हन पेंट संघाचा फलंदाज ठरवणार आहे. नशीब नाईक आणि मंथन ही जोडी मैदानामध्ये आहे. फटका खेळला होता मंथनने जरूर, परंतु आपण पाहिलं की फार मोठ्या प्रमाणात त्याच्या स्वरूपात धावा आल्या नाही. कुलस्वामीने गोटवडे संघाच्या गोलंदाजाने आज जो काही प्रतिकार केलेला आहे, लाईन अँड लेन डिसिप्लिन महत्वाची असतं आणि ती मैदानामध्ये पाहायला मिळाली. इथे नशीब नाईकने हा फटका खेळलाय. आउट नसणार आहे, फ्री हिट आहे. पस्तीस धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचा चेंडू येणं बाकी आणि या शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय घोटवडे संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय आणि पुढच्या फेरीमध्ये म्हणजे क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये अर्थातच प्रवेश निश्चित करतोय. मनपूर्वक अभिनंदन श्रीधर भोपी पुरस्कृत कुलस्वामिनी घोटवडे आणि मनपूर्वक धन्यवाद रंजना आमोद मुंडे पुरस्कृत आदिती वरद इलेव्हन पेण. यानंतरच्या पुढच्या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल होईल आणि त्यानंतर लगेचच सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत.